नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर भारजवाडी सादर करत आहे गोष्ट टोपीवाला आणि माकडे कृतियुक्त सादरीकरण। एक गाव होतं, त्या गावामध्ये एक टोपी विक्या टोप्या विकायचा या गावावरून त्या गावावर। टोपी विक्या झाडाखाली आता जेवण करायला थांबलेला आहे। पहा, डबा काढून तो आता आपलं जेवण करतोय। जेवण करून टोपी विक्या थोडासा आराम करू लागला। झालं असं की दोन गावामध्ये टोप्या विकून तो थकला होता आणि त्याला गाढ झोप लागली। इतक्यात झालं काय बघा पुढं। अरे, ही तर माकडं आलीत खाली झाडावर उतरून। अरे बापरे, खूप मोठी संख्या आहे। हा, ही काय करतायत? टोपी विक्याच्या टोप्या लांबवत आहेत। अरे, ही तर खूपच खट्याळ आणि खोडकर माकडं दिसत आहेत टोप्या घेऊन। अरे 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 अरे, ही तर झाडावर चढली पटापट। काय माकडं आहेत ही, टोप्या पण डोक्यात घातल्या त्यांनी। सेफ्टी ओढायची काय सेफ्टी? अरे वा, झाडावर चढली झाडावर। टोपी विक्यात झोपेतून उठला। टोपी विक्याला त्याच्या युक्तीनं त्याच्या टोप्या परत मिळाल्या। आणि या गावामध्ये टोपी विक्यावर अक्षरशः गिराईकांचा गराडा पडला। खूप सारे गिराईक त्याच्याकडे धावून आले टोप्या घेण्यासाठी आणि त्याच्या टोप्या सगळ्या संपल्या देखील।
त्याच्या बॉक्स मध्ये आता एकही टोपी शिल्लक राहिली नाही, त्याच्या सगळ्याच टोप्या विकलेल्या आहेत। अशी ही छानशी छोटीशी टोपीवाला आणि माकडे यांची ही कृतियुक्त गोष्ट।